पुणे शहरातील सहकारनगर भागात जलतरण तलावात पोहत असताना बुडून एका 17 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रफुल्ल वानखेडे असे या तरुणाचे नाव असून तो सहकारनगर तळजाई येथील योगगुरु रामदेव बाबा जलतरण तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेला असताना सुरक्षा रक्षक अथवा जीवरक्षका अभावी असलेल्या या जलतरण तलावामध्ये बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. काही वेळ पाण्यात मस्ती केल्यानंतर मित्रांच्या लक्षात आले की प्रफुल्ल त्यांच्यामध्ये नाहीये. यावेळी पाण्यात शोध घेतला असता प्रफुल्लचा मृतदेह हाती लागला. त्याला जवळच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल केले असता रुग्णालय प्रशासनाने त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. याबाबत पुणे महानगरपालिकेच्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहकारनगर पोलीस तपास करत आहेत. मात्र पुणे महानगरपालिकेचे जलतरण तलाव पुण्यासाठी सुरक्षित आहेत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. यापूर्वी देखील शहरातील अनेक जलतरण तलावांमध्ये तरुण मुले लहान मुले मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. पुणे महानगरपालिकेचे जलतरण तलाव असतील, खासगी जलतरण तलाव असतील, यामध्ये सुरक्षा रक्षक जीवरक्षका अभावी मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उन्हाळा सुरू होत असतानाच झालेला हा मृत्यू महानगरपालिकेला प्रशासनाला संकेत देत आहे. याचा विचार महानगरपालिकेने नक्कीच केला पाहिजे. या जलतरण तलावांवर सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षक नसतील असे जलतरण तलाव बंद ठेवावेत अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे. महानगरपालिकेचे ठेकेदार आणि सुरक्षा रक्षक हे कारणीभूत आहेत. तिथं काही व्यवस्था नव्हती व्यवस्थित, त्याच्यामुळं माझा भाचा गेला. काही आम्हाला त्यांना अटक करावी आणि आमची नुकसान भरपाई देण्यात येईल. प्रत्यक्षदर्शी जेव्हा जे चौघजण तिथे गेले होते पोहायला, तेव्हा जे त्यांना दिसली जी स्थिती होती तिथली, ती स्थितीचं मी तुम्हाला रूपांतर करून सांगतो. कारण त्यांनी जे मला सांगितलं आहे ते चार मित्र होते, चार जण पोहाय गेले होते. चौघजण पोहत असताना हा पोहत 6 फूट किंवा 5 फूट त्या तिकडे गेला. हे यांचा एन्जॉयमेंट चालू होता सगळ्यांचा, पण तो केव्हा बुडाला काय बुडाला कोणाला कळला नाही. जो बुडाला आणि बुडाल्यानंतर जो तिथे पोहत होते मुलं, त्या मुलाच्या पायाला लागला आणि पायाला लागल्यानंतर जेव्हा त्याला कळलं की इथे एक बॉडी आहे, ती बॉडी त्या मुलांनी आणि त्याच्या एक साथीदार असेल 2-4 त्यांनी ती पूर्णपणे बाहेर काढली. बाहेर काढल्यानंतर तिथं सुरक्षा रक्षक नव्हता. तिथं जेव्हा ह्याचे मित्र बघाय गेले की काहीतरी बॉडी आली आहे, कोणतरी आहे, तिथे बघाय गेले. तिथे बघाय गेल्यानंतर त्यांना कळलं की हा आपलाच फ्रेंड आहे. मग त्यांनी लगेच तिथे गार्डला बोलवलं, त्या ठेकेदाराला बोलवलं, मंगेश करंजकर म्हणून त्याला बोलवलं. त्याला रिक्वेस्ट केली की तुमची कुठली गाडी आहे का बघा, त्यांना पटकन आपण घेऊन जाऊ. तर त्या मंगेशकरने त्यांना उलट उत्तर दिलं की तुमची कुठली गाडी आहे का, आपण तुमच्या गाडीवरती घेऊन जाऊ. तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे 2-व्हीलर आहे, 2-व्हीलरवरती ही बॉडी घेऊन जाऊ शकत नाही आपण. तर ही बॉडी आपण कुठेतरी एक ॲम्ब्युलन्समध्ये वगैरे घेऊन जाऊ किंवा तुम्ही ॲम्ब्युलन्सला फोन करा. तर त्या गोष्टीमध्ये त्यांनी दुर्लक्ष केलं आणि ॲम्ब्युलन्सनं बोलवता तिथल्याच एका दुकानदाराचा टेम्पो घेऊन राव हॉस्पिटलमध्ये ती बॉडी घेऊन गेले. जो घटनेला कारणभूत आहे त्याच्यावरती कारवाई व्हावी, त्याला अटक व्हावी आणि आमचा जो मुलगा गेला आहे त्याला न्याय मिळावा.